नमस्कार मित्रांनो दहावीचा निकाल पडणार लांबणीवर साठ टक्के दुरुस्ती पूर्ण चाळीस टक्के कामे अद्याप बाकी शाळाकडून चुका दुरुस्तीचे प्रस्ताव सुरूच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा चला तर मित्रांनो दहावीचा निकाल पडणार लांबणीवर साठ टक्के दुरुस्ती पूर्ण चाळीस टक्के कामे अद्याप बाकीच शाळांकडून चुका दुरुस्तीचे प्रस्ताव सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क दहावीचा निकाल भरताना शाळाकडून झालेल्या चुका राहिलेल्या त्रुटी घेऊन अजूनही शाळांची रीक बोर्डात लागली आहे आतापर्यंत केवळ साठ टक्के चुकांची दुरुस्ती बोर्डाकडून पूर्ण झाली असून उर्वरित चाळीस टक्के त्रुटी चुकांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे निकाल सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी लागणार असल्याने परी विभागीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून चुकांच्या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याचे उत्तर अद्याप तरी नाही मात्र ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने पंधरा जुलैपूर्वी शक्यता असल्याने निकाल आता लांबणीवर पडण्याची चिन्हे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर शाळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडीमार केला आहे त्या चुकांची दुरुस्ती करताना नाकी न आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे तीन दिवसाची मृतवाढ देण्याची विनंती केली तोही काळ संपला अद्याप काम पूर्ण झालेले नाही सात जुलैपासून दुसरुस्त्या सुरू असून आतापर्यंत केवळ साठ टक्के चुकांची दुरुस्ती होऊ शकली आहे अजूनही शाळा कोण राहिलेल्या तुटीचे प्रस्ताव येणे सुरूच आहे प्रत्येक जिल्ह्यातून दीडशेहून अधिक शाळातून दुरुस्तीचे प्रस्ताव आले असून जिल्ह्यांनीय पाच कक्षामार्फत का दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले येत्या नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल असे सुरुवातीला सांगण्यात येत होते त्यानंतर पंधरा जुलैपर्यंत निकाल लागेल असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले मात्र शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत त्याची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे साठ विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही त्यात औरंगाबाद सहाशे एक जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही तर सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत तर रिपीटर विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात ही गुणपत्रिकाच्या त्रुटी आहेत असे पुणे यांनी सांगितले चुकांच्या दृष्टीनंतर निकाल शाळांच्या शाळांनी दहावीच्या भ भरलेल्या निकालात असंख्य चुका आहेत चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत अजूनही दुरुस्तीचे प्रस्ताव शाळांकडून येतच आहेत सर्वच विद्यार्थ्यांना चा एकाच वेळी निकाल लावावे लागतील त्यापूर्वी या दुरुस्त्या पूर्ण कराव्या ला लागणार आहेत त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही साठ टक्के कामे झाले आहे उर्वरित काम ही सुरू आहे राज्यमंडळाच्या नियोजनानुसार पुढील कारवाई होईल सुगता पुणे सचिव विभागीय शिक्षण मंडळ औरंगाबाद